शिट्टीला मतदान केलं म्हणून अपंग आदिवासी युवकास एसटीमधून जंगलात उतरवून देणाऱ्या चालकवाहकावर कारवाई होणार का? आमदार राजकुमार पटेल व आमदार बच्चू कडू यांनी दोषींविरुद्ध कारवाई करण्याची केली सूचना. प्राप्त माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील हत्रू या अतिदुर्गम आदिवासी भागातील सलिता या गावातील दृष्टीने 75% अपंग असलेला आदिवासी युवक अनिल मोतीराम धिकार हा त्याच्या गावातील अनेक आठवड्यापासून बंद असलेल्या पिण्याच्या पाण्याची हापशी सुरू व्हावी म्हणून तक्रार करण्याकरिता पंचायत समिती चिखलदरा येथे आला, पण पंचायत समिती चिखलदरा कार्यालयात तक्रार घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचं पाहून त्याने रिकाम्या कार्यालयाचे व खुर्चीचे मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करणे सुरू केले. ही बाब पंचायत समिती कार्यालयात उपस्थित एका अधिकाऱ्याच्या लक्षात येताच त्या अधिकाऱ्यानं सदर युवकास पोलीस स्टेशन चिखलदराच्या स्वाधीन केलं. अनिलने कथन केल्यानुसार 2 पोलिसांनी त्याला सरकारी दवाखान्यात नेलं व नंतर सोडून दिलं. नंतर सायंकाळी 4:30 सुमारास चिखलदरा परतवाडा बस क्रमांक 6459 या गाडीत परतवाड्याला जाण्यासाठी चढला असता बसचा प्रवास सुरू झाला व निवडणुकीची चर्चासुद्धा सुरू झाली. त्यावेळी वाहकाने विचारलं की तू कोणाला मतदान केलं. राजकुमार पटेल यांनी माझ्या डोळ्यांसाठी तपासणी करून चष्मा घेऊन दिला व आमदार बच्चूभाऊ कडूंनी मला अपंग असल्याचं प्रमाणपत्र विनामूल्य देऊन 1500 रुपये महिना सुरू केला. म्हणून मी शिट्टीला मतदान केलं हे ऐकताच वाहकाने बसगाडी थांबून मळकी हरी अमराईच्या जंगलात एसटी बसमधून त्याला उतरवून दिलं व बस घेऊन तिथून निघून गेले. हा घडलेला प्रकार आमदार राजकुमार पटेल साहेब यांना फोनवरून कळवला असता त्यांनी जगतभाऊ शनवारे यांना तत्काळ मोठा गावावरून युवकाच्या मदतीसाठी पाठवले. जगतभाऊंनी आमदार साहेबांचे पीए प्रवीण उर्फ छोटू भाऊ यांच्याकडे त्याला सोडून देण्याची व्यवस्था करून दिली. सदर आदिवासी युवक परतवाडा येथे पोहोचल्यावर आमदार राजकुमार पटेल यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण उर्फ छोटू भाऊ तेलगोटे यांनी आमदार राजकुमार पटेल यांचे आदेश व मार्गदर्शनानुसार सदर आदिवासी युवकास परतवाडा एसटी बस आगारात नेऊन लेखी तक्रार उपस्थित अधिकाऱ्यांना देऊन त्यांचे आमदार राजकुमार पटेल यांच्याशी बोलणे करून दिले. 1 मेला पीडित अनिल धिकार यांनी आमदार बच्चूभाऊ कडू व आमदार राजकुमार पटेल यांची भेट घेऊन आपबीती सांगितली व दोषीला शासन करण्याची व न्याय देण्याची विनंती केली. त्यानुसार ताबडतोब परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून दोषीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि भविष्यात असा प्रकार घडावयास नको अशी समज देण्यात आली आहे. आता या दोषींविरुद्ध काय कारवाई होते याकडे मेळघाटातील आणि जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.